आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नी आता महाराष्ट्रासह देशभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. राज्यामध्ये 25,000 कंपन्यांचं उत्पादन सुरू झालं आहे. 25,000 कंपन्या सुरू झाल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 6 लाख कामगार कामावर रुजू झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग आणि व्यापार ठप्प आहे. राज्यावर देखील याचा विपरीत परिणाम झाला होता असंही त्यांनी म्हटलंय. उद्योग क्षेत्र पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचंही त्यांनी नमूद केलं. एसटी सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलंय. त्यामुळे एसटी डेपोमध्ये गर्दी करू नका असं आवाहन त्यांनी केलंय. एसटीमुळे मुंबईतले अनेक जण गावाकडे जाण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस. बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मोतीसुद्धा घट्ट होत चाललाय. बेस्टच्या 70 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, तर आतापर्यंत 5 बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यामध्ये गेल्या 24 तासात 215 पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. राज्यातल्या एकूण कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1001 झाली आहे. 106 पोलीस अधिकारी आणि 900 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. आतापर्यंत 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 260 ठिकाणी पोलिसांवर हल्ले. आसरोड तुरुंगामध्ये 158 कैद्यांना कोरोनाची लागण झाली. एका दिवसामध्ये कोरोनाचे 81 रुग्ण आढळले. 158 कैदी आणि 26 तुरुंग कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आर्थर रोड मधल्या कोरोनाग्रस्त कैद्यांना क्वारंटाईन करण्यात आलंय. आजपासून 17 मे पर्यंत म्हणजेच लॉकडाऊन संपेपर्यंत नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमधले 5ही बाजारपेठा बंद असणार आहेत. या 7 दिवसांच्या एपीएमसी बंदमध्ये सर्व लोकांच्या चाचण्या केल्या जातील. तसंच 5ही बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात औषध फवारणी सुद्धा करण्यात येणार आहे. 12 मे पासून रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केला आहे. रेल्वे सेवा हळूहळू सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 ट्रेन सोडण्यात येतील, तर नवी दिल्लीहून सुटणाऱ्या विशेष गाड्या या रवाना होणार आहेत. त्या मुंबई सेंट्रल, सिकंदराबाद, हावडा, पाटणा, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद आणि अन्य शहरांसाठी रवाना होतील. पुण्यातल्या हिंजवडीमधून 50 मजुरांचा एक गट रंजणच्या उन्हात पायी छत्तीसगडला निघाला होता. त्यात लहान मुलं, वृद्ध आणि गरोदर महिलाही होत्या. ही माहिती राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कळतात. त्यांनी पुण्याच्या महापौरांना या मजुरांसाठी खास बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती केली. महापौरांनी तातडीनं या सगळ्यांसाठी बस गाड्या उपलब्ध करून दिल्या. कोरोनामुळे जो लॉकडाऊन सुरू आहे, त्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगार अजूनही घराकडे परतत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. कोल्हापूरमधून काही कामगार फक्त सायकलनं उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दिशेनं रवाना झाले. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रानं कोविड-19 संसर्ग ओळखण्यासाठी पहिलं स्वदेशी चाचणी किट विकसित केलं आहे. कोरोना विषाणूच्या फैलावावर नजर ठेवण्यासाठी एक उपयुक्त ठरू करणार आहे. नव्या विकसित किटच्या माध्यमातून केवळ 2.5 तासांमध्ये एकाच वेळेला 90 चाचण्या होऊ शकतील. पालिकेचे नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेचे धुरा हाती घेताच जोरात काम सुरू केलंय. 2 दिवसांपूर्वी धारावी आणि नायर रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर आज त्यांनी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला आणि नाले सफाई सुद्धा केली. कोरोना संकटाच्या काळामध्ये संशयित व्यक्तींची संख्या ही अधिक वाढली, तर भारतीय रेल्वेनं क्वारंटाईन बोगीज ऑन द रेल तयार केला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकामध्ये 21 डब्यांची एक विशेष रेल्वे गाडी उभी राहिली. या रेल्वेगाडीला 21 डबे असून यातील 11 डबे चंद्रपूर जिल्ह्यासाठी राखील. टाळेबंदीच्या दरम्यान पालघरमध्ये अडकलेल्या मध्य प्रदेशच्या नागरिकांसाठी जिल्हा आणि रेल्वे प्रशासनाच्या समन्वयानं पालघर इथून काल रात्री एक गाडी सोडण्यात आली. सर्व 1200 प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ही गाडी रवाना झाली. पोलिसांच्या सुरक्षिततेच्या कारणावरून काही जणांना मात्र त्यांनी प्रवेश नाकारला. द
दौंड जंक्शनवरून दौंड ते ग्वाल्हेर यासाठी एक विशेष रेल्वे रवाना झाली. रेल्वेत बसण्यापूर्वी परप्रांतीय मजुरांचं थर्मल स्कॅनिंग करण्यात आलं. रेल्वे स्टेशन तसंच दौंड प्रशासनानं अधिकारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मिळून टाळ्या वाजवून तसंच जेवण आणि पाण्याची व्यवस्था करून या सगळ्यांना निरोप दिला. परप्रांतीय कामगारांना घेऊन सांगली जिल्ह्यातील पहिली श्रमिक एक्सप्रेस उत्तर प्रदेशकडे रवाना झाली. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी या कामगारांचा सगळा प्रवास खर्च उचलला आहे. मिरज रेल्वे स्थानकावरून सुमारे 1000 पेक्षा अधिक कामगारांना घेऊन ही गाडी रवाना झाली. कोरोनावर मात केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 31 जणांना प्रशासनानं डिस्चार्ज दिला. तर रविवारी संध्याकाळी लोक आपापल्या घरी परतले. शहरातील जामनेर रोडवर सिंधी कॉलनीमध्ये 40 वर्षीय व्यक्ती आपल्याच कॉलनीत परतल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सीमा सील बंद करण्यात आल्या असून चेकपोस्टवर बंदोबस्त तैनात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर याच दरम्यान काही ठिकाणी हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. नातेवाईकाची गाडी अडवल्यानं 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं पोलिसांवर हल्ला केला. टोळीतल्या 15 ते 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर सिद्धपूर गावात पोलिसांनी तब्बल 6 लाखांची दारू जप्त केली आहे. आगीच्या पिकअप व्हॅनमधून मद्याचा साठा घेऊन गेला जात होता. हे सगळं अवैधरित्या सुरू होतं. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. सांगलीतील बाहेरगावी असलेल्या तब्बल 10,000 नागरिक आता लवकरच जिल्ह्यात परतणार असल्याची माहिती मंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे. तर 5,000 अधिक लोक सांगली जिल्ह्यात परतले असून त्या सगळ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं. धुळे जिल्ह्यामध्ये महामार्गानं पायी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना दिलासा मिळाला. या मजुरांना मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत एसटीच्या बसनं सोडण्यात येणार आहे. कामानिमित्तानं मुंबई ठाणे नाशिक पुणे या भागात असलेले सगळे परप्रांतीय लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते आणि पायी निघाले होते. नागपूरच्या आमदार निवासामध्ये क्वारंटाईन केलेल्या लोकांचा आजही दिवसभर गोंधळ पाहायला मिळाला. कालपासून जेवणाच्या मुद्द्यावरही लोक नाराज आहेत. जेवण नाश्ता उशिरा मिळतं, पाण्याची व्यवस्था होत नाही, कंत्राटदार सुद्धा बदलला, यामुळे या नागरिकांनी संताप व्यक्त केला. केंद्रीय पथकासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसंच साखर आयुक्त कोविड-19 नियंत्रण अधिकारी सौरभ राव यांच्याकडून ताळीवाला रोड परिसरात पुणे भागात पाहणी करण्यात आली आणि कडेकोट अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले. औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी एक उपक्रम राबवला आहे. शपथ घेण्याचा निर्णय घेतला. आस्तिक कुमार पांडे महापालिकेचे आयुक्त आहेत. तर त्यांच्या पत्नी मोक्षराव पाटील या ग्रामीण भागाच्या एसपी आहेत. संचारबंदी शिथिलतेच्या वेळेत भाजीपाला आणि फळ विक्रीसाठी रस्त्यावर आलेल्या विक्रेत्यांवर बीड नगर परिषदेनं कारवाई केली. यामुळे अनेक विक्रेत्यांना रडू कोसळलं तर काही ठिकाणी प्रशासनाचे कर्मचारी आणि विक्रेत्यांमध्ये चकमक उडाली. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नीलम गोरे सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. राज्यामध्ये विधान परिषदेच्या 9 जागांसाठी लढत होते. त्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी 2 उमेदवार आहेत. तर काँग्रेसचा 1 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. राष्ट्रवादीतर्फे दोघांनी आपला उमेदवारी अर्ज विधान परिषदेसाठी दाखल केला. अशोक मिटकरी अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेसाठी आपला अर्ज भरला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबद्दल त्यांनी आधीच घोषणा केली होती. मिटकरी हे अकोला जिल्ह्याच्या अकोलचे रहिवासी. राष्ट्रवादीच्या तर्फे साताऱ्यातले जुने नेते शशिकांत शिंदे यांनी सुद्धा विधान परिषदेसाठी आपला अर्ज भरला. शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा अपेक्षित होती. शशिकांत शिंदे हे मानवी कामगार नेते, त्यांच्या प्रश्नाकरता अनेक वर्ष काम करतात. भारतीय दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक सुरूच आहे. ही 5वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक आहे. देशातल्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आपला आव्हान सविस्तरपणे मांडत असून आपल्या मागण्या सुद्धा पंतप्रधानांच्या समोर ठेवत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना पत्र दिलं आहे. श्रमिक ट्रेनच्या नियोजनात सहकार्य करण्याच्या सूचना गृहमंत्रालयानं दिल्या आहेत. मजुरांना रेल्वे, बस, ट्रक आणि विविध वाहनातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचं गृह सचिवांनी पत्रात नमूद केलं आहे. राज्यामध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाता यावं म्हणून बस आणि श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात येते. त्यांना सहकार्य करा असं पत्र केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांना पाठवलं आहे. देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता नसल्याचे संकेत ओम बिर्ला यांनी दिले. पावसाळी अधिवेशन दरवर्षीप्रमाणे जूनच्या
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढते. देशात आतापर्यंत कोरोना व्हायरस ग्रस्तांची संख्या 67,152 पर्यंत गेली आहे, तर बरे झालेले रुग्णसंख्या आहे 20,916. पूर्व दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागामध्ये काल रात्री तपासणीच्या दरम्यान पोलिसांनी दिल्लीहून लखनौला जाणाऱ्या 54 मजुरांना ताब्यात घेतलं. हे सगळे 54 जण ट्रकमधून लखनौच्या दिशेने निघाले होते. त्यांच्याकडून 1500 रुपये भाडं जबरदस्तीनं वसूल करण्यात आलं होतं. या सगळ्यांची व्यवस्था पोलिसांनी केली. लॉकडाऊनमुळे रखडलेल्या CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यानंतर आता या परीक्षांच्या सुमारे 1.5 कोटी उत्तरपत्रिका तपासणीसाठी 3,000 शाळा उघडण्यात येणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. त्या 15 दिवसात ही तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. भारतीय नौदलाचं INS जलश्वा हे जहाज 698 भारतीय नागरिकांना घेऊन मालदीव इथून कोची बंदरात दाखल झालं. नौदलाची टाळेबंदी काळातली प्रदेशात जाऊन केलेली सगळ्यात मोठी मोहीम मानली जाते, ही यशस्वी झाली. वंदे भारत मिशनच्या अंतर्गत मध्य प्रदेशचे रहिवासी मायदेशी परतणाऱ्या तुर्कस्थानमध्ये अडकलेले सुमारे 270 भारतीय आज भोपाळला पोहोचले. परदेशात नोकरी करणारे तिथे राहणारे तसंच काही सरकारी अधिकारी तिकडे अडकून पडले होते. कोरोनाच्या संकटामध्ये समाधानाची बाब म्हणजे देशभरात 19,358 रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशातल्या कोरोना संक्रमितांचा आकडा 63,000 जाऊन पोहोचलाय. देशात सध्या 62,939 कोरोना संक्रमित आहेत, तर आतापर्यंत 2,109 जणांचा मृत्यू झालाय. पुण्यातील बालेवाडीच्या निकमारमधून आज 24 आणि काल रात्री 6 अशा 39 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळेला रुग्णांना डॉक्टरांनी खूपच चांगल्या पद्धतीनं उपचार केल्याबद्दल या सगळ्या रुग्णांनी डॉक्टरांचे आणि सगळ्यांचे आभार मानले. भारतानं मालदीव, मॉरिशस, मादागास्कर, कोमोरोस आणि सेशेल्स या देशांना वैद्यकीय मदत पाठवली आहे. या देशांच्या विनंतीवरून नौदलाच्या जहाजाच्या माध्यमातून ही मदत पाठवण्यात आली. भारतीय नौदलाच्या केसरी या जहाजाच्या माध्यमातून वैद्यकीय पथकं, आवश्यक औषधं, अन्नधान्य हे या देशांना पाठवण्यात आलं. सांगली इस्लामपूर रस्त्यावर रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे ॲम्ब्युलन्स आणि गुजरातला पोत्याचं बारदान घेऊन जाणाऱ्या ट्रकचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात ॲम्ब्युलन्समधले 2 जण जागीच ठार झाले. चांदवडच्या राहुल घाटामध्ये सुद्धा भीषण अपघात झाला. ट्रक आणि कारचा समोरासमोर टक्कर झाल्यानं अपघात झाला. अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातामध्ये कारमधले 3 ते 4 जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळते. इंदापूर तालुक्यातील गलांडवाडीमध्ये रात्री विजेच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस झाला. वारासुद्धा अतिशय भीषण अशा प्रकारचा होता. यामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतातील नारळाच्या बागेत नारळाच्या झाडांवर वीज कोसळली आणि त्याला भीषण आग लागली. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आणि आता अन्य काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेला आहे. छातीमध्ये दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. वाशिम जिल्ह्यातील दर्गा परिसरामध्ये असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्यानं आग लागल्याची घटना घडली. विजांच्या कडकडाटासह इथे अतिशय जोरदार पाऊस सुरू होता. अमरावती जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. संध्याकाळी 5:30 दरम्यान चिखलदरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जबरदस्त पाऊस झाला आणि गारपीट सुद्धा. बारामतीमध्ये रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे पावसानं मोठा गारवा निर्माण झाला होता, पण यामुळे आंब्याच्या पिकाचं नुकसान झालंय. लंडनमध्ये नीरव मोदी प्रत्यार्पणाच्या प्रकरणाची आज सुनावणी आहे. वेस्टमिनिस्टर कोर्टामध्ये कोरोना विषाणूमुळे सुनावणी ऑनलाईन होईल. संपूर्ण आठवडा सुनावणी टाळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मार्चपासून नीरव मोदी कैदेत आहे. यापूर्वी 5 वेळेला त्याचा जामीन फेटाळण्यात आला. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि जनता काँग्रेस छत्तीसगड जेचे प्रमुख अजित जोगी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांची प्रकृती काहीशी गंभीर असून ते कोमात गेल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.